धुळे महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाची प्रक्रिया स्वच्छ आणि पारदर्शीपणे पार पाडावी. निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी मोबाईल ऍप विकसित केलंय. त्याची मदत घेऊन मतदारांनी मतदान केंद्र, ठिकाण आणि अनुक्रमांकाची माहिती घ्यावी, वेळेत मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन कार्यशाळेतून करण्यात आलं. त्याचवेळी मतदान प्रक्रिया राबविताना बोगस मतदान रोखावे, मूळ मतदार आल्यानंतर त्याच्याशी सौजन्यानं वागावं, असा उपदेशही निवडणूक निरीक्षण अधिकारी मोहन पोक्से यांनी दिला. धुळे महापालिकेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. शहरात 9 डिसेंबरला मतदान होईल. त्यासाठी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निरनिराळे उपक्रम राबवले जात आहेत. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी शासनाच्या निरनिराळ्या विभागातील कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांसाठी धुळ्यात रविवारी कार्यशाळा झाली. शहरातील हिरे भवनात निवडणूक निर्णय अधिकारी मोहन पोक्से यांनी कार्यशाळा घेऊन तर शाहू महाराज नाट्य मंदिरात निवडणुकीचे समन्वयक आणि महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन केले. शाहू महाराज नाट्य मंदिरात देशमुख म्हणाले की लोकशाही सुदृढ आणि प्रबळ होण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजवावा, त्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ऍपची मदत घ्यावी. ॲपमुळे मतदान केंद्र, त्याचे ठिकाण, अनुक्रमांक ही बिनचूक माहिती मतदाराला मिळते. काही नागरिकांना तक्रार करायच्या असतील तर त्यांनी आयोगाकडे निश्चित तक्रारी कराव्यात. त्यांच्या नावाविषयी गुप्तता पाळली जाईल. त्याचवेळी उमेदवारांनी वेळच्या वेळी आपले हिशोब सादर करावेत, असे देशमुख यांनी स्पष्ट केलेत. आणि ट्रू वोटर कॉप जे आहे ते सिटीजन ऑन पॅट्रोल, याच्यामध्ये सिटीजननी तक्रार करण्यासाठी सुविधा दिलेली आहे, ज्याच्यामध्ये नागरिकाला आपलं नाव गोपनीय ठेवून तक्रार करता येते, ज्याच्यामध्ये आचारसंहितेचा भंग किंवा उमेदवारांच्या गैरवर्तनाच्या गोष्टी आपल्याकडे पोहोचणार आहे. दुसरं ॲप्लिकेशन आहे ट्रू वोटर, त्याच्यामध्ये उमेदवारांनी आपल्याला खर्चाचा हिशोब द्यायचा आहे आणि आपल्याला आपलं मतदान केंद्र कुठं आहे त्याचं लोकेशन त्याच्यामध्ये मिळणार आहे. आणि तिसरं अत्यंत महत्त्वाचं आणि खूप चांगलं ॲप धुळे महापालिकेनं डेव्हलप केलं आहे, त्याचं नाव आहे DMC वोटर सर्च. तुम्ही सर्वजण डाउनलोड करून घ्या, जे शहरामध्ये राहतात, जे शहराचे मतदार आहे, तुम्ही नंबर तुमचं नाव टाकलं की तुमचा मतदान केंद्राचा नंबर, तुमचा क्रमांक आणि मतदान केंद्राचं स्थळ तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे. त्यामुळं तुम्ही स्वतः डाउनलोड करा, नातेवाईकांना जवळच्या व्यक्तींना डाउनलोड करायला सांगा. तुम्हाला वोटर स्लिप कोणाकडे मागायला जायची गरज नाही. आज रोजी तुम्ही पेपरला वाचला असेल की 6,500 लोकांनी ते डाउनलोड केलेलं आहे आणि माझ्याकडे जे प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्याचं रेटिंग सुद्धा 4 पेक्षा जास्त आहे. हिरे भवनातील कार्यशाळेला मार्गदर्शन करताना निरीक्षण अधिकारी मोहन पोक्से यांनी सांगितले की काही ठिकाणी मूळ मतदान येण्यापूर्वीच त्यांच्या नावावर मतदान झालेले असते. अशावेळी मूळ मतदानाचा संताप होणे स्वाभाविकच आहे. पण त्या काळात संबंधित मतदाराशी मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी हुज्जत घालू नये, त्यांच्याशी सौजन्याने वागावे, शक्य झाल्यास त्याला मतदानाची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना पोक्से यांनी